नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी कमर सरमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक भरती सध्या सुरू आहे, ठीक आहे। त्याचे एक्झाम पेपर हे पार पडलेले आहे, ठीक आहे। 15 सप्टेंबरपर्यंत त्या लास्ट पेपर होता, 15 सप्टेंबरला त्याचा आला, ओके। तसं आता मित्रांनो, आपल्या खूप साऱ्या मित्रांना डाऊट आहे की त्याची आन्सर की ही कधी येणार, ठीक आहे, तसेच त्याचा रिझल्ट हा कधी लागणार, ठीक आहे। तर हे आपण डाऊट्स आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, अजून तुम्ही आल चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर खाली रेड बटणला क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला असे येणार नवीन नवीन अपडेटेड व्हिडिओची माहिती लवकर लवकर मिळत राहील। आणि याच्या आधी आलेल्या इम्पॉर्टंट डाऊट्सच्या पण व्हिडिओ बनवलेला आहे, ते पण तुम्ही इथे वरती आय बटणला क्लिक करून बघू शकता। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आतापर्यंत ज्या पण एक्झाम महापरीक्षेने कंडक्ट केलेल्या आहे, ठीक आहे, त्याच्या अंदाजानुसार ह्या आपण डेट आपण एक्सपेक्ट करू शकतो की त्याची आन्सर की ही तुमची 10 ते 15 ऑक्टोंबरच्या मध्यामध्ये ही येऊ शकते, ठीक आहे। 10 ते 15 ऑक्टोंबरच्या मध्यामध्ये ही तुमची आन्सर की याची जारी होऊन जाईल, ठीक आहे मित्रांनो। कारण आतापर्यंत ज्या पण एक्झाम झालेल्या आहे त्याच्यामध्ये महापरीक्षाने जवळपास 1 महिन्याचा वेळ घेतलेलाच आहे त्यांनी की आन्सर की जारी करण्यासाठी, आणि त्याच्या 10 ते 15 दिवसामध्ये त्यांनी त्याची स्कोअर लिस्ट म्हणजेच रिझल्ट जारी केलेला आहे, ओके मित्रांनो। म्हणजे त्याचा रिझल्ट पण म्हणजे स्कोअर लिस्ट तुमची ही ऑक्टोंबरच्या 30 ऑक्टोंबरपर्यंत ही जारी होऊन जाणार, ओके। तर असं हे मित्रांनो एक्सपेक्टेड डेट आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या ग्रुप्समध्ये, आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच येणाऱ्या नवीन नवीन अपडेटेड व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळत राहील। सो थँक्स फॉर वॉचिंग।